नमस्कार मित्रांनो वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी राज्यसेवा इंटरव्ह्यू साठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याविषयी माहिती बघणार आहोत बघा तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स त्यांच्या नावासहित सांगेल व ते डॉक्युमेंट कंपल्सरी आहे किंवा नाही किंवा ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणतं डॉक्युमेंट इथं इंटरव्ह्यू साठी नेऊ शकतात जर काही नवीन कॅन्डिडेट असतील की जे प्रथमता प्रिलियम्स देणार असतील तर त्यांना देखील हे डॉक्युमेंट्स माहीत असावे की आपल्याला पुढे जर आपण पास झाले किंवा इंटरव्ह्यूला गेले तर हे डॉक्युमेंट्स लागणार आहे त्यामुळे मला वाँच 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 हा व्हिडिओ बनवणे महत्वाचे वाटले म्हणूनच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी राज्यसेवा इंटरव्ह्यूसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात याविषयी सर्व माहिती इन डिटेल मध्ये बघणार आहोत बघा जसं की तुम्हाला माहित असेल एमपीएससी राज्यसेवा दोन हजार बावीस चे इंटरव्ह्यू आता फेज वन म्हणजेच तीस नोव्हेंबर ते आठ तारखेपर्यंत म्हणजे तीस नोव्हेंबर ते आठ डिसेंबर पर्यंत फेज वन चे इंटरव्ह्यू होणार आहेत त्यानंतर पुढील इंटरव्ह्यू होतील तर या इंटरव्ह्यू ला सामोरे जाण्यासाठी तुमच्याकडे कॉन्फिडन्स असायला हवा त्यामुळे कोणते डॉक्युमेंट्स न्यायचे वगैरे तुम्हाला ऑलरेडी माहित असावं त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवत आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आता मी तुम्हाला माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीन वरती नेतो आणि तिथे एक एक डॉक्युमेंट जो हो। आयोगाने स्पेसिफिकली आपल्याला जे परिपत्रक दिलेला आहे एमपीएससी आयोगानुसारच आपण ते डॉक्युमेंट कोणकोणते लागतात ते बघणार आहोत तेच मी तुमच्या समोर आता सांगतो तर इथे तुम्ही एम पी एस सीच्या इंटरव्ह्यूच्या दिवशी कोणकोणते कुन डॉक्युमेंट सोबत आणावे लागतात याची एक यादी बघू शकतात आपण ही सर्व यादी काळजीपूर्वक वाचूया जेणेकरून तुम्हाला देखील समजेल आणि मला देखील ते चांगलं क्लिअर करता येईल बघा वर तुम्ही हेडिंग बघू शकतात मुलाखतीच्या दिवशी सोबत आणवायची मूळ कागदपत्रे इथं मूळ कागदपत्रे म्हटलेलं आहे म्हणजे झेरॉक्स वगैरे तुम्ही इथं नेऊ शकत नाही तुम्हाला ओरिजिनल किंवा मूळ डॉक्युमेंटच न्यावे लागतील बघा पहिलं आहे जन्मतारखेसाठी शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा प्रथम ता बघा जन्मतारखेसाठी शालांत परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे तुमचं जे बोर्ड सर्टिफिकेट असतं बघा दहावी किंवा बारावीचं तर त्यावरती तुमची बर्थ डेट मेन्शन असते सो so, असं बर्थ डेट मेन्शन असलेलं तुम्हाला प्रमाणपत्र सोबत घेऊन जायचं आहे आणि ते जर नसेल तर वय व नागरिकत्वाचा दाखला हा तुम्हाला न्यायचा आहे किंवा जन्मतारीख नमूद असलेला शाळा सोडल्याचा दाखला किंवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला किंवा नगरपालिकेचा दवाखान्याचा ग्रामपंचायतीचा जन्म दाखला इथं बघा एक डॉक्युमेंट नसेल तर इतर डॉक्युमेंटचे देखील ऑप्शन्स आहेत परंतु शक्यतो सर्वांकडे हे शालांत परीक्षा प्रमाणपत्र असतंच त्यामुळे तेच सोबत न्यायचं आहे त्यानंतर मूळ पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आणि शैक्षणिक पात्रतेचे इतर दाखले कॉमा समतुल्य अहर्ता असल्याचा त्याबाबतचा पुरावा किंवा शासन निर्णय म्हणजे तुमचं डिग्रीचं बघा मार्कशीट देखील घेऊन जा आणि तुमचं सर्टिफिकेट देखील घेऊन जा म्हणजे तुमचं डिग्री सर्टिफिकेट जे असतं ज्यावर तुमची डिग्री मिळाली असं मेन्शन असतं तर ते तुमच्या युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट न्या तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्याचे देखील सेम कंडिशन देन मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र कोणाला लागेल ज्यांचा दहावीला मराठी सब्जेक्ट नव्हता बघा मराठी भाषेचा ज्ञान असल्याचा पुरावाबाबत आयोगाने आपल्याला क्लिअर केलेला आहे माध्यमिक किंवा शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा मॅट्रिक किंवा विद्यापीठीय उच्च परीक्षा संबंधित भाषा विषय घेऊन उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजे जर तुमचा दहावीला तो मराठी विषय बारा असेल बारावीला असेल किंवा विद्यापीठे उच्च शिक्षण घेताना तो मराठी विषय असेल तर ते सादर करावं लागतं आपल्याला इथं किंवा जर ते नसेल तुमचं मराठी विषय नसेल दहावीला तर तुम्ही इथं बघा इथं सांगितलेलं आहे की तुम्ही भाषा वाचू शकतात लिहू शकतात बोलू शकतात असं तुम्हाला एक संविधिक विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील किंवा पदव्युत्तर संस्थेतील भाषा शिक्षकाने दिलेलं महाविद्यालयाच्या किंवा संस्थेच्या प्राचार्यांनी स्वाक्षरीत केलेलं ला प्रमाणपत्र लागणार आहे म्हणजे जर तुमचा विषय नसेल मराठी तर तुम्हाला असा एक फॉर्मॅट मिळतो त्या फॉर्मॅटमध्ये यांनी साईन केलेलं प्रमाणपत्र तुम्हाला तिथं सादर करायचं त्यानंतर विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत विवाहानंतर नाव बदलल्या संबंधीचा दाखला म्हणजे बघा महिलांचं विवाहानंतर नाव बदलत असतं म्हणजे अगोदर वडिलांचं नाव लागत असतं समोर आणि नंतर पतीचं नाव लागत असतं तर या कंडिशनमध्ये तुमचं नाव बदलल्याचा पुरावा तुम्हाला लागणार आहे जे तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असतं बघा ते इथे तुम्ही घेऊन जायचं आहे ओरिजिनल त्यानंतर जे कॅटेगरी नॉन क्रिमिलियरमध्ये मध्ये मोडतात तर त्यांना नॉन क्रिमिलियर सादर करावं लागेल बघा इथं पाचवा पॉईंट आपल्याला त्यांनी दिलेला आहे देन जातीचे किंवा जमातीचे प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र म्हणजे सहाव्या पॉईंटला तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि डोमेसाईल तुम्हाला हे तुम्हाला दोघे सादर करावे लागतील देन नंबरला बघा दिव्यांग आरक्षणाचा दावा केला असल्यास शासन निर्णय हा शासन निर्णय दिलेला आहे तर त्याच्यानुसार एस ए डी एम किंवा या नवीन संगणक प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र म्हणजे वेबसाईटवर जो काही तुमचा मूळ फॉर्मॅट असेल तर त्यावरती असलेलं नवीन प्रमाणपत्र तुम्हाला दिव्यांगाचं लागणार आहे ते तुम्हाला तिथं सादर करावं लागेल ज्यांनी खेळाडू आरक्षणाचा दावा केला असेल तर त्यांच्यासाठी क्रीडा प्रमाणपत्र लागणार आहे देन अनाथ आरक्षणाचा दावा केला असल्यास आस विहित प्राधिकाऱ्यांनी दिलेले अनाथ प्रमाणपत्र तुमच्याकडे असावे लागणार आहे त्यानंतर लहान कुटुंबाचे विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र हे देखील तुमच्या साईनद्वारा तुमच्याकडे असले पाहिजे देन माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादेतील सवलतीकरता माजी सैनिक असल्याचा पुरावा व माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत शैक्षणिक पात्रतेसंदर्भात पुरावा हे माझी सैनिकांसाठी लागणार आहे देन अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसा सर्टिफिकेट ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं देन शेवटचं आहे पॅन कार्ड आधार कार्ड निवडणूक आयोगाचे ओळखपत्र पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान एक ओळखपत्र तुम्हाला ओरिजिनल सोबत न्यायचं आहे तर अशा प्रकारे ही एम पी एस सी राज्यसेवा परीक्षेसाठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्स आहे इंटरव्ह्यूसाठी तसेच मित्रांनो हे सेम डॉक्युमेंट तुम्हाला जेव्हा तुम्ही पी एस आय इंटरव्ह्यूला जातात तेव्हा देखील लागणार आहे त्यामुळे हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवायचे आहे ज्यांना जे जा आरक्षण घ्यायचं असेल त्याच्यासंबंधी महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे काही जनरल डॉक्युमेंट आहे हे सर्व तुम्ही तुमच्या जवळ ठेवायचे आहे आणि जो डॉक्युमेंट तुम्ही फॉर्म भरतेवेळी अपलोड करता तो तुमच्यासोबत असणे गरजेचं आहे मग तो फॉर्म भरण्यापूर्वी तुम्ही अपलोड म्हणजे फॉर्म भरताना जर तुम्ही अपलोड केलेला असेल नंतर तो इनवॅलिड झाला असेल किंवा त्याची व्हॅलिडिटी संपली असेल तरी पण तो तुमचा जो अपलोड केलेला आहे तो स्थिती तुम्हाला न्यायचा असतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून हे डॉक्युमेंट बाबतचे सर्व डाऊट तुमचे क्लिअर करायचे होते आय होप तुम्हाला प्रॉपरली माहिती मिळाली असेल या व्हिडिओमधून तुम्हाला व्हिडिओमधून प्रॉपरली इन्साईट्स किंवा माहिती मिळाली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकतात आणि जर चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करू शकतात आजच्या व्हिडिओसाठी एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर